झाड उभं राहणार नाही, ते झाड जगणारच नाही. म्हणून पाण्याचं इतकं महत्व या ठिकाणी वर्णन करतात. तर बघा, आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनातले आपण उदाहरणं घेऊ सोपा विषय करण्यासाठी. हा विषय जर आपल्याला अवघड वाटला तर सोपा विषय असा आहे, बघा, माणूस जेवणाशिवाय निश्चितपणे काही काळ राहू शकतो. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, काय जे असेल त्याची जेवढी ताकद असेल तेवढी. माणूस खाण्यासाठी, जेवणासाठी काही फारसा हे करू शकणार नाही किंवा त्याला फार त्रास होणार नाही, तो राहू शकेल काही न खाता. पण माणूस पाण्याशिवाय नाही राहू शकत. पाणी अत्यंत महत्वाचं आहे. आणि जर ते पाणी मिळालं नाही तर पाण्याला शास्त्रामध्ये जीवन शब्द वापरलाय. आणि हे खरंच पाणी म्हणजे जीवन आहे आणि जीवन म्हणजे पाणी आहे. म्हणून असं म्हटलंय की किती पाजिले पाणी तू तान्हेल्यास, किती अन्न दिले भुकेल्या जीवास, किती वेळ दिला प्रभू चिंतनाला, विचारील अंती हरी हे तुम्हाला. एखादा तान्हेलेला माणूस आहे, रस्त्यानं चाललेला आहे आणि पाणी पाणी करतोय, त्याला पाणी मिळत नाहीये. त्याला जर आपण पाणी पाजलं, त्याला जर पाणी आपण प्यायला दिलं तर कोटी कोटी गुणांचा त्या ठिकाणी आपल्याला पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकत. नाथ महाराज एकदा रस्त्यानं असे चालले होते आणि गाढव अगदी त्या रस्त्यानं असं तळमळत पडलेलं त्यांनी पाहिलं. आणि नाथ महाराजांचं अंतःकरण कळवळून आलं. नाथ महाराज गेले आणि आपल्या घरातला भरलेला पूजेचा पाण्याचा तांब्या घेतला आणि त्या गाढवाच्या गाढवाला पाणी पाजलं. हे कशाचं लक्षण आहे? त्या गाढवाला संजीवनी मिळाली त्या पाण्याच्या माध्यमातून. इतकं पाणी महत्वाचं आहे. तसा हा विषय समजावून घ्यायचा आहे की परमेश्वर आपल्याला शेवटी विचारतो, असा असं पुण्यकर्म तू किती केलंस, बाकीची पुण्यकर्म तू तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू करतोस, तो भाग सोडून दे. पण काही काही माणसं तुम्हाला सांगतो, सहज अगदी आपल्याकडे, अगदी आपण प्रवास करत असताना, बसमधून रेल्वेने प्रवास करत असताना स्वतःमध्ये अगदी पाण्याचा मोठाच्या मोठा कॅन भरलेला असतो, पण शेजारी लहान मूल पाणी पाणी करत असतं आईजवळ, पण त्याला पाणी प्यायला ते देत नाहीत. पाणी इतकं महत्वाचं आहे. म्हणून हा विषय आपण इथे अशा दृष्टीने पाहायचा आहे की सगळ्याचं मूळ तत्व काय आहे, तर ते पाणी जितकं महत्वाचं आहे. तसं समर्थ या ठिकाणी वेगवेगळे उदाहरणं देत आहेत की वृक्षाच्या खोडात किंवा फांद्यामध्ये सुद्धा, खोडून आपण आंबा पाहायला गेलो तर तिथे आंबा कधीच दिसणार नाही. खोड आपण फोडून आपल्याला आंबा त्या ठिकाणी दिसत नाही, फक्त ओलसर साली आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. म्हणजे आंब्याच्या झाडाच्या साली आणि त्या सालीमध्ये असणारं जे पाणी आहे, ते पाणी जर त्या सालीमध्ये जर त्या पाणी नसेल तर आंब्याला फळच लागणार नाही. मुळापासून शेवटच्या फांदीपर्यंत पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की प्रत्यक्ष आता फळ कधी दिसत नाहीत, पण झाडाची फळं तिथे पाण्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी असतात. आणि हे विवेकानं जाणावं लागतं, विवेकानं हे पाहावं लागतं. म्हणून हा गुणरूप नावाचा समास समर्थांनी आपल्या समोर ठेवत असताना समर्थांना एक मुख्य त्याच्यातून एक सांगायचं आहे, एक सुचवायचं आहे. काय सुचवायचं आहे? दिधला मज तेणे कांती नेऊन पंचभूत दर्शन नाही तेथे, नाही तेथे, नाही तेथे काही
श्रवणाचे ऐकणे, दृष्टीचे पाहणे, नाही जेथे नाही जेथे। हा विषय समजावून सांगत असताना या गुणरूप निरूपणाच्या माध्यमातून काय या ठिकाणी संदेश आपल्याला मिळतो आहे तर समर्थ या ठिकाणी संदेश देतात की ज्या ठिकाणी तुला पोहोचायचंय खऱ्या अर्थानं हे समजावून घेण्याच्या दृष्टीनं तू आता तुला हा विषय मी समजावून सांगतोय, पण ते मूळ तत्व तुला ज्या ठिकाणी समजावून घेण्यासाठी जायचंय तिथे बाळा, तिथे श्रवण, तिथे ऐकणं, तिथे काही दृष्टीचं पाहणं सुद्धा त्या ठिकाणी संपून जातं। अशा ठिकाणी तुला जायचंय, अशा ठिकाणचा तुला शोध घ्यायचाय। फक्त हे तुला माध्यम, हे तुला फक्त या ठिकाणी मी तो एक स्वरूप तुझ्या डोळ्यासमोर ते तत्व घेत असताना असावं म्हणून या ठिकाणी हा विषय समर्थ आपल्या समोर ठेवतात। पुढे ते म्हणतात, नाही जेथे चर्म वाचेचे बोलणे। हा सगळा विषय समजावून घेत असताना या चर्म म्हणजे वाचेच्या बोलण्यानं किंवा त्याच्या वाणीच्या बोलण्यानं शब्दांनी हा विषय खरंच समजण्यासारखा नाहीये। शब्दातीत आणि शब्दाच्या पलीकडचा असणारा हा खऱ्या अर्थानं विषय आहे, म्हणजे परमात्म तत्व आणि परमात्म तत्वाची प्राप्ती ही करून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी चर्म म्हणजे कातड्याचे जे काही आपले कान आहेत, आपली इंद्रिय आहेत, त्याच्यातून हे आपल्याला लक्षात येत नाही। नाही जेथे चर्म वाचेचे बोलणे, मनाचे मन पवन तेथे नाही। मनाचे मन पवन नाही तेथे म्हणजे जिथं गेल्यानंतर अहो मन सुद्धा शिल्लक राहत नाही, मनाची अवस्था पूर्णपणे बदलून जाते। ज्या ठिकाणी मन शिल्लक राहत नाही त्या एकांती रामदास एक झाले, आत्मसंयोगे बोले त्याचे नाव। म्हणून या सगळ्या गोष्टींचं चिंतन समर्थांनी यासाठी आपल्या समोर पुढे ठेवलेलं आहे की पुढे समर्थ म्हणतात, मुळापासून शेवटवरी फळ नाही तदनंतरी, जळरूप फळ चतुरी विवेके जाणावे। शेवटी विवेकावरतीच भर समर्थ देत आहेत, विवेकानं हे सगळं जाणा, विवेकानं याच्या सगळ्या गोष्टींची प्रचिती घ्या। तेची जळ सेंड्या चढे तेव्हा वृक्ष मात्र लगटे। झाडाचं आपण उदाहरण पाहिलं की मुळाशी पहिल्यांदा पाणी आणि मुळाशी पाणी गेल्यानंतर ते झाड जगतं आणि त्या मुळातूनच ते पाणी परत वर त्या झाडाच्या अगदी शेंड्यापर्यंत जाऊन पोहोचत। एखादा मोठा वृक्ष असतो आणि त्या तो वृक्ष वाढल्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला आम्ही गडावरती ते वाऱ्यानं ती झाडं अशी कोळमडून पडू नयेत म्हणून झाडाच्या वरच्या फांद्या तोडून आपण वरच्या फांद्या छाटतो, मग ती अगदी फुलांच्या झाडाच्या सुद्धा फांद्या छाटल्या जातात म्हणजे पुन्हा त्याला चांगली फुलं लागतात। एकदा त्याची फांदी काढल्यानंतर किंवा ते फांदी छाटल्यानंतर त्या झाडाची फांदी काढल्यानंतर किंवा फुलाची फांदी काढल्यानंतर पुन्हा काही दिवसानं त्या ठिकाणी पुन्हा चांगला त्याला पालवी फुटलेली आपल्याला दिसते। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की त्याच्या मुळाशी असणारं जे पाणी आहे, त्याच्या मुळाशी असणारं जे जलतत्व आहे, ते जलतत्व त्या पाण्याच्या कडे वरती येत असतं। तसं आपल्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये असणारं जे पाणी आहे, आपल्या जीवनामध्ये असणारं जे जलतत्व आहे, ते जलतत्व सुद्धा याच प्रकारानं कार्य करत असतं। म्हणून जलाचा उद्रेक झाल्यानंतर काय अवस्था आणि काय हाहाकार होतो आपण उघड्या डोळ्यानं पाहतोय। जल एकदा आकाशातून कोसळायला लागलं, पाणी एकदा त्या आकाशातून पडायला लागलं, पाऊस पडायला लागल्यानंतर कितीही आपण वरती आकाशाकडे नुसते पाहत बसलो तरी त्याला वरून आकाशातून जेवढं पाणी या भूतलावरती पडायचंय तेवढं ते पडतंच कुठल्याही परिस्थितीत। आणि पुन्हा त्याच पाण्याची वाफ होते लक्षात घ्या, आणि त्या पाण्याची वाफ होऊन पुन्हा ती आकाशामध्ये जाते आणि त्या आकाशामध्ये त्याच पाण्याच्या वाफेचे ढग होतात आणि त्याच ढगातून पुन्हा पाऊस पडतो। म्हणजे हेच तत्व समर्थांना या ठिकाणी समजावून सांगायचंय। ते भूतांचे विकार आता सांगो किती, क्षणक्षणा पालटती। भूतांचे विकार क्षणाक्षणाला पालटत असतात। एकाचे एक होती नाना वर्ण,
आता त्याचे सगळ्याचे वर्ण बदलतात, ते पालटतात, ते बदलतात, मध्ये खरे आहेत का? तुम्हीच विचार करा असं समर्थ म्हणतायत. म्हणून ये प्रकृतीचा निराश, या सगळ्या प्रकृतीचा निराश जर करायचा असेल तर विवेके वारावा सावकाश. विवेकानं हा वारावा म्हणजे त्याचा निराश करावा. ते डावलता येत नाही पण त्याचा निराश मात्र करणं अत्यंत आवश्यक असतं, अत्यंत गरजेचं असतं. आणि तो निराश केल्यानंतर मग काय घडतं? तर मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा. हे सगळ्यात महत्वाचं, सगळ्याचं सार शेवटी समर्थाने पुन्हा आपल्या मूळ पदाशी इथे आणून ठेवलं की मग परमात्मा परेश तो अनन्य भावे तो भजावा आणि त्याचं चिंतन करावं, त्याला आत्मसात करावा असा विषय समर्थाने आपल्यासमोर या ठिकाणी ठेवला. आणि हा गुण रूप निरूपण नाम समास या ठिकाणी पूर्ण झाला. आजच्या दासबोध चिंतनामध्ये आपण त्याचं श्रवण केलं. उद्याच्या दासबोध चिंतनामध्ये समर्थ आपल्याला कोणता विषय आपल्यासमोर ठेवणार आहेत ते आपण पाहू. जय जय रघुवीर समर्थ.